महाराष्ट्र राज्यात पंढरपूर नंतर दुसऱ्या क्रमांकाची वारी समजली जाणारी पैठणच्या नाथषष्ठी सोहळ्याला लाखो भाविकांनी काल हजेरी लावली. दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या नाथांच्या नाथनगरीत 425वी नाथ षष्ठी सोहळा हा मोठ्या उत्साहात पार पडला. वारकऱ्यांसह लाखो भाविक पैठणमध्ये दाखल झाले होते. सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायाच्या 500 वर दिंड्या शनिवारी मध्यरात्रीपर्यंत दाखल झाल्या होत्या. त्यामुळे पैठण नगरी फाळदास एकनाथाच्या गजराला दुमदुमली होती. या सोहळ्यासाठी पैठणमध्ये 6 ते 7 लाख भाविक उपस्थित असल्याचा अंदाज आहे. काल षष्ठीच्या दिवशी पहाटे 2 वाजता श्री विजय पांडुरंगाच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. नाथवंशजांनी मानाची पहिली दिंडी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गावातील मंदिरातून श्री एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान केली. संत एकनाथ महाराजांची पुण्यतिथी फाल्गुन वैद्य षष्ठी आहे, त्यामुळे दरवर्षी या निमित्ताने मोठा उत्सव साजरा केला जातो, ज्याला नाथषष्ठी सोहळा म्हणून ओळखले जाते. तसेच अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सवाची समाप्ती होत असते. या महोत्सवात राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक दिंडीने येत असतात. नाथषष्ठी यात्रा महोत्सवात पहिल्या दिवशी नाथवंशांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडी आणि आतील नाथ मंदिरातून गोदावरी नदी मार्गे समाधी मंदिरापर्यंत भजन करीत जातात. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री नाथांच्या पादुकांचे छबिना पालखे काढण्यात येते. तिसऱ्या व शेवटच्या दिवशी सायंकाळी नाथवंशजांच्या हस्ते कालादहंडी फोडून नाथषष्ठी यात्रा महोत्सवाची सांगता करण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.